कुलस्वामिनी तुळजा भवानी देवे नमो नम हा जय दी नमस्कार धनशीज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर कन्यापूजन कसं करावं होम कसा करावा आणि त्या हवनासाठी जी सामग्री लागत असते ती कशा पद्धतीने बनवावी हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जर तुम्ही नवरात्रीत कन्यापूजन करणं शक्य झालं तर अतिउत्तम आणि काही कारणास्तव हो, काही अडचणी असतील किंवा काही अजून काही कारण असतील की त्यामुळे तुम्हाला कन्यापूजन करणं शक्य झालं नसेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो या विषयावर आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा की बऱ्याच जणांना प्रश्न आहेत की दुर्गा सप्तशतीचा आम्ही संकल्प केलेला आहे पण संकल्प अजून पूर्ण झाला नाही तर आम्ही कन्यापूजन केलं तर चालेल का तर बघा ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा संकल्प केला आहे पण अजून ते तेवढे पाठ पूर्ण झाले नसतील तरीही काही हरकत नाही आपण कन्यापूजन हे पूर्ण नऊ दिवसात केव्हाही करू शकतो अगदी तुम्ही पहिल्या दिवशी जर नऊ कन्या मिळाला तेव्हाही पूजन करू शकतात किंवा अगदी एक कन्या आली तरीही तुम्ही तेव्हा पूजन करू शकतात कमेंटमध्येही मला विचारलेलं होतं पाठ वाचले नाही तर आम्ही फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करतोय किंवा नवर्ण मंत्राचा आम्ही जप करतोय तर मग आम्ही पाठ वाचलेले नाहीत तर आम्ही कन्यापूजन करू शकतो का तर बघा कन्यापूजन प्रत्येकजण करू शकतं जर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं अतिउत्तम नसेल वाचलं तुम्ही देवीची फक्त सकाळी म्हणजे हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या असतील आणि रोजची जी नित्यसेवा असते त्याप्रमाणे केलं असेल तरीही काही हरकत नाही कन्यापूजन हे प्रत्येकाने करायला हवं आणि कुणीही करू शकतं तुम्ही पाठ वाचले असतील नसतील तरीही आणि त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा की आम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचले नाहीत तर मग आम्ही जे आपण देवीची आरती लावतो पूर्णाची तर पूर्णाची आरती लावू शकतो का बघा प्रत्येकाचे वेगवेगळे वेग आपले जे नियम असतात आपले म्हणजे ज्या परंपरेनुसार काही काहींकडे अष्टमी किंवा नवमीचे वेगळ्या वेग वेग पद्धती असतात पूजेच्या त्यानुसार तुम्ही करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर जर तुम्ही देवीचे म्हणजे दुर्गा सप्तशती हे पाठ वाचले नसतील तरी देखील तुम्ही जी पूर्णाची आरती कशी लावावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर ती केव्हा लावावी कशी लावावी ते तुम्ही नक्की पहा तर बघा जरी तुम्ही पाठवासले नसेल तरीही तुम्ही ती पूर्णाची आरती नक्कीच लावू शकतात कारण ही आरती तुम्ही अष्टमीच्या दिवशी पूजन केलं असेल कन्यापूजन किंवा तुमचे पाठ पूर्ण झाले असतील तेव्हाही करू शकतात किंवा तुम्ही नवमीच्या दिवशी केलं तरीही चालतं शक्यतो नवमीच्या दिवशी करा म्हणजे कसं की अष्टमीच्या दिवशी आपण हवन करत असतो कन्यापूजनही करत असतो तर तेव्हा शक्य झालं तर तेव्हा करा किंवा जर तुम्हाला त्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही ती नवमीलाही केलं तरीही चालू शकते आणि जर तुम्ही पूर्णाची आरती करणार असतील तर एक लक्षात घ्या की घटस्थापना आपण जी केलेली आहे किंवा घटस्थापना नसेल पण मंगल कलशाची स्थापना केलेली असेल तर तेव्हाच आपल्याला पूर्णाची आरती करायची आहे जर तुम्ही पूर्णाची आरती करायची इच्छा असेल म्हणजे ज्यांनी काही दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे काही वाचलं नसेल पण त्यांची मनापासून इच्छा असेल पूर्णाची आरती करायची तर त्यांनी तो घट आपण विसर्जन करायच्या अगोदर किंवा तो घट हलवण्या अगोदर आपल्याला पूर्णाची आरतीची देवीची आरती ओळायची आहे देवीची क्षमा मागायची आहे जर देव्हाऱ्यात असेल फक्त तरीही चालू शकतं किंवा घटस्थापना असेल त्या ठिकाणी देखील अगोदर पूर्णाची आरती करायची देवीची क्षमा मागायची त्यानंतर नंतर आपण घट हलवायचं आहे हे लक्षात जसं की या अगोदर आम्ही पूर्णाची आरती कधीही लावली नाही पण बघा पूर्णाची आरती म्हणजे काय की आपण ते देवीला देवीला पूर्णाचं नैवेद्य आवडत असतो हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे पण बघा जर तुम्ही पूर्णाच्या आरतीने देवीची आरती ओवाळली तर ते चांगलंच राहणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच पूर्णाची आरती करू शकतात आणि आता महत्वाचा मुद्दा की बघा जर तुम्ही नवरात्रीत तुम्हाला कन्यापूजन करणं शक्य झालं असेल तरी चांगलं आहे आणि नसेल शक्य झालं म्हणजे तुम्ही फक्त एक कन्या आणि एक सवाष्ण जरी पूजन केलं तरीही चालू शकतं आणि तेही शक्य नसेल तर बघा काही ठिकाणी लहान मुली मिळणं कठीण असतं पूजेसाठी किंवा काही जणांना वेगळं वाटत असतं म्हणून ते पाठवतही नाही असंही होतं बऱ्याच ठिकाणी तर बघा त्यासाठी आपण एक सोप्पा मार्ग आहे त्यासाठी जर कन्यापूजन तुम्ही काही अडचण असेल काही कारण असेल किंवा जर कन्यापूजन करण्यासाठी त्या ठिकाणी लहान नऊ मुली तुम्हाला मिळत नसतील किंवा दोन तीन मुलीही तुम्हाला मिळाल्या नसतील तुम्ही राहतात त्या ठिकाणी तर त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे ज्या काही रस्त्यावर अशा गरीब गोरगरीब असतात तर त्यांना देखील तुम्ही ते पूजेचं जी सामग्री आपण नऊ कन्यांना देत असतो ती देखील त्यांना तुम्ही देऊ शकता आणि हे अत्यंत गरजेचं आहे कारण ज्यांना गरज आहे त्यांना दिलं तर ती सेवा मातेपर्यंत नक्कीच पोचेल कारण बघा ज्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत त्या देण्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही त्यांना दिलं तर ते अतिउत्तम अजून आणि ती ती सेवा तर मातेला खूप आवडेल म्हणून बघा जर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकतात ज्या ठिकाणी म्हणजे लहान मुली असतात गोरगरीबांचे असतात की त्यांना ह्या वस्तू मिळत नाही किंवा अशा पद्धतीचं जेवणही त्यांना कधी मिळत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही जेवण तुम्ही बनवणार असतील तर ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बनवून घेऊन जाऊ शकतात आणि तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीच्या वस्तू तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकतात तर त्यात तुम्ही अगदी फळं दिले किंवा मग चॉकलेट दिलं बिस्किट दिलं तरीही चालू शकतं आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना अजून जास्तीच्या वस्तू नक्कीच देऊ शकतात किंवा म्हणजे पैसे वगैरे असं देण्याऐवजी तुम्ही त्यांना नक्कीच खाण्याचे पदार्थ द्या की जेणेकरून ते त्यांना खायलाही मिळेल किंवा त्यांना ज्या वस्तू वापरता येतील अशा पद्धतीचं द्या म्हणजे त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो तर बघा नवरात्रीत तुम्ही घरी कन्यांना बोलवून जर तुम्हाला हे शक्य नसेल झालं तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करा आणि ही अत्यंत चांगली सेवा आहे की ती मातेपर्यंत लवकर पोहोचते आणि ज्यांना मिळत नाही त्यांना दिलेलं कधीही चांगलं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आपण नक्कीच करू शकतो तर ती तुम्ही नवमीला करा अष्टमीला करा किंवा कोजागिरी पौर्णिमेला केलं तरीही चालू शकतं आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आदिशक्ती आदी माया जगदंबेची सर्वांवर अखंड कृपा हो जय माता दी